सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नारायणी नमस्तु ते जय माता दी नमस्कार धनशीज रेसिपी अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्रीमध्ये प्रत्येकाने विविध प्रकारच्या सेवा मातेच्या चरणी अर्पण केल्याच असतील तर त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजेच कन्यापूजन तर कन्यापूजन हे आपण करायलाच हवं तर तुम्ही कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये नऊ दिवस केलं तरीही चालू शकतं म्हणजे पहिल्या दिवशी एक कन्या दुसऱ्या हो दिवशी दुस दोन कन्या या पद्धतीनेही करू शकतात किंवा ज्या जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये फक्त नऊच कन्यांना आपण पूजा करायला हवं असं मुळीच नाही आहे पहिल्या दिवशी जर तुमच्याकडे नऊ कन्या आल्या तर नऊ कन्यांचंही करू शकतात दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही नऊ कन्यांचं केलं तर अतिउत्तम अशा पद्धतीनेही करू शकतात किंवा नऊ दिवसात रोज एक एक याप्रमाणे करू शकतात किंवा मग अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन करू शकतात तर इतर दिवस जरी तुम्हाला जमलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे नवव्या दिवशीही केलं तरीही चालू शकतं तर आता लक्षात घ्या की आपल्याला नवरात्रीत हवन देखील करायचं असतो तर हवनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अगोदरच अपलोड केलेला आहे त्यात देखील मी सांगितलेलं आहे की हवन करताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हवन आपण अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी देखील नक्कीच करू शकतो तर त्याचबरोबर बघा मी तेव्हाही सांगितलं आहे की आपण हवन करायचं आहे अगोदर की कन्यापूजन करायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला अगोदर हवन करायचं आहे आणि हवन झाल्यानंतर आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तर कन्यापूजन आणि हवन हा देखील नवरात्रीतला खूप महत्त्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे आपण घटस्थापना दीपस्थापना आणि दुर्गासप्तशतीचे पाठ करतो त्याचप्रमाणे तर बघा आता कन्यापूजन हे आपल्याला अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही करू शकता तर ते कन्यापूजन आपण कसं करावं याविषयी आपण माहिती घेऊया तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर आता कन्यापूजनासाठी आपल्याला किती वर्षांच्या मुलींना आपण बोलवायला हवं तर बघा जेव्हाही आपण कन्यापूजन करत असतो तर त्यावेळेला आपल्याला दोन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंतच्या ज्या वय असेल ते त्यांचं त्याच कन्यांना आपण कन्यापूजनला बोलवायचं आहे म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही इतर वेळेला जे ब म्हणजे दहा वर्षापेक्षा मोठ्या असतील त्यांचंही तुम्ही फक्त पूजन असं करू शकतात पण नवरात्रीसाठी जे आपण विशेष कन्यापूजन करणार असतो त्यासाठी दोन ते दहा वर्षापर्यंतचेच कन्यांचं आपण पूजन करायचं आहे आणि दोन ते दहा वर्षापर्यंतच्या ज्या कन्यांचं आपण पूजन करत असतो तर त्या पूजनाचं काय महत्त्व आहे तर ते आपण पाहूया किंवा ते, कि ते केल्यामुळे आपल्याला काय त्याची फलप्राप्ती होत असते तर बघा कन्यापूजनासाठी आपण दोन ते दहा वर्षापर्यंतच्याच मुलींची पूजा करायची आहे त्याचबरोबर जेव्हा आपण दोन वर्षांची कन्या असते तर त्या कुमारिकाचं जेव्हा आपण पूजन करत असतो तर त्या पूजनामुळे आपल्याला दारिद्र्य दूर होत असतं त्याचबरोबर तीन वर्षांची कन्याचं आपण पूजन केलं असेल तीन वर्षांची कन्या ही त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने आपल्याला सुख समृद्धी मिळत असते आणि चार वर्षांच्या कन्याचं पूजन केल्यामुळे आपल्याला आपल्या घरात सुख शांती राहत असते कल्याण होत असतं आणि रोहिणी रूपाची जी पाच वर्षांची कन्या असते तर त्या ती पूजल्यामुळे म्हणजे पाच वर्षाच्या कन्या पूजनाने आपल्याला सर्व आजारांपासून आपली मुक्ती होत असते आणि सहा वर्षांची कन्याचं आपण पूजन केलं तर आपल्याला कालिका रूपात असून सहा वर्षांची कन्या ही कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने आपल्याला राजयोगाची प्राप्ती होत असते त्याचबरोबर सात वर्षांची कन्याचं आपण जेव्हा पूजन करत असतो तर ती सात वर्षांची कन्या ही चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते त्याचबरोबर आठव्या वर्षाची जी कन्या असते तर आठ वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते आणि ह्या कन्याच्या पूजा केल्याने आपल्याला विजयाची प्राप्ती होत असते त्याचबरोबर नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचं रूप असतं आणि आपल्या शत्रूंचा ती नाश करत असते आणि दहा वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि दहा वर्षांच्या कन्याचं पूजन केल्यामुळे आपल्याला सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत असतात आणि म्हणून दोन ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांचं आपण पूजन हे नक्कीच करायला हवं नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा शुभ असतो पवित्र असतो तर तुम्ही कुठल्याही दिवशी कन्यापूजन करू शकतात अगदी पहिल्या दिवशीही तुम्ही नऊ कन्यांचं पूजन केलं तरीही चालू शकतं किंवा रोजची एक याप्रमाणेही चालू शकतं पण कन्यापूजन जमेल त्या पद्धतीने नक्कीच करा जर तुम्ही दहा कन्यांचं करू शकत असतील तर नक्की करा त्यापेक्षा जर जास्त शक्य असेल तसंही तुम्ही करू शकतात तर आता कन्यापूजन करताना ते कशा पद्धतीने करावं याची आपण माहिती घेऊया तर बघा जेव्हाही कुमारिका आपल्या घरी येत असतात तर घरी आल्यावर त्यांना आपण देवीचं रूप मानून त्यांची अगदी मनोभावे स्वागत करायचं आहे त्यांचे पाय धुवून त्यावर आपण कुंकू लावावं आणि स्वच्छ आसनावर बसवायचं आहे लक्षात घ्या त्या आल्यानंतर त्यांचं अगदी आपण प्रसन्न अंतकरणाने त्यांचं स्वागत करायचं आहे त्या आल्यानंतर आपण त्या त्या यायच्या अगोदरच आपण सर्व काही घरात धूप दीप लावून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण घरामध्ये ते यायच्या आधी आपण आसन वगैरे अंथरून ठेवायचं आहे आणि त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना आल्यावर कपाळाला कुंकू लावायचं आहे त्याचबरोबर आपण त्यांच्या पा म्हणजे त्यांच्या चरणांचं आपण पूजन करणार असतो म्हणून अगोदरच आपण एक मोठी जे काही भांडं असेल तुमच्याकडे तर ते घेऊ घ्यायचं आहे त्याचबरोबर दूध पाणी एकत्र करून एका दुसऱ्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्यांना देण्यासाठी म्हणजे बघा कन्यापूजनासाठी काय काय लागतं तर बघा आपण दूध आणि पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे अगोदरच त्याचबरोबर तुम्ही जे देणार असतील तर फळं फुलं हळदी कुंकूचं आपण अगोदर काढून ठेवायचं आहे अक्षता असलेलं एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा त्या त्याचबरोबर त्यांना तुम्ही काय काय अर्पण करणार आहात ते तुमच्या इच्छेनुसार असतं म्हणजे त्यांना बघा ज्या काही कन्या आपल्या घरी येत असतात तर त्यांना उपयोगी पडतील अशाच वस्तू आपण त्यांना द्यायच्या आहेत तर त्या वस्तू आपण ज्या त्यांना देणार असतो तर त्यात मग म्हणजे टिकली बांगडी वगैरे लहान मुलींनाही ते खूप आवडत असतं अशा पद्धतीनेही तुम्ही देऊ शकतात किंवा मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना कुठलेही चांगले म्हणजे गोष्टींचं पुस्तक असेल किंवा एखादं नॉलेज मिळेल अशा पद्धतीची पुस्तकं असली तसेही तुम्ही त्यांना देऊ शकतात म्हणजे त्यांना शाळेत उपयोगी पडतील अशा वस्तू ही आपण त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर त्यांना जसं मी अगोदरच सांगितलं की मुलींना ला लहान मुलींना देखील टिकली बांगडी हे सर्व आवडतच असतं अशा पद्धतीनेही तुम्ही देऊ शकता तुमची जी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना द्या आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण त्यांना किती वस्तू देतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे पण ते किती अंधकरणापासून देतो आहे हे तेवढंच महत्त्वाचं असतं त्याचबरोबर त्यांना जेव्हाही आपण ते देत असो तर म्हणजे तुम्ही एक वस्तू जरी त्यांना देत असतील फक्त सर्वांना एक वस्तू आणली असेल तरीही त्यात आपण दक्षिणा द्यायला मात्र विसरायचं नाही दक्षिणेचं अत्यंत महत्त्व आहे हे तुम्ही प्लीज विसरू नका तर ती दक्षिणा तुम्ही तुमच्या म्हणजे इच्छेनुसार तुम्ही देऊ शकतात किती तुम्हाला द्यायची त्या तुम्हाला पटेल त्या पद्धतीने तुम्ही द्या पण दक्षिणा द्यायला मात्र विसरू नका आणि ज्या काही आपण वस्तू देणार असतो तर यात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर अशा पद्धतीनेही तुम्ही त्यांना रुमाल टिकली बांगडी वगैरे असंही देऊ शकतात फळं द्यायचं आहे फुलं द्यायची आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या ते दिवशी त्यांना जी लाल चुनरी असते बघा म्हणजे मी जसं केलं आहे ना मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगते जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात तर हे मी माझ्या सर्व मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांना याविषयी जास्त माहिती नाही आहे तर बघा म्हणजे मी ज्या पद्धतीने केले ते तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये तर बघा आपली श्रद्धा खूप महत्त्वाची असते आणि कन्यापूजन करताना आपल्याला जे जे योग्य वाटतं ते आपण करायचं आहे एवढंच लक्षात घ्या की मग म्हणजे मला तुम्ही कमेंटमध्ये विचारतील ताई हे दिलं का चालेल का ते दिलं का म्हणून मी पुन्हा रिपीट करते आणि बघा ज्या वेळेला मी काही गोष्टी पुन्हा सांगत असते हे मी तुमच्यासाठी सांगत असते माझ्या सर्व मैत्रिणींसाठी मी ते पुन्हा पुन्हा सांगत असते पण ते काही जण असतात की त्यांना वाटतं की एकच गोष्ट पुन्हा सांगते पण माझा उद्देश तुम्ही लक्षात घ्यायचा की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते तर ला ला ते तर बघा जेव्हाही आपण कन्यापूजन करतो आपल्याला हवं आपल्याला मनाला जे वाटत असेल ते आपल्या पद्धतीने तुम्ही त्यांना द्या आणि त्या आल्यानंतर आपल्याला अगदी त्यांचं स्वागत अगदी अंतकरणापासून करायचं हे मी का सांगते बघा त्या ज्या नऊ कन्या किंवा दहा कन्या आपण बोलवलेल्या असतात तर त्यांच्यामध्ये त्या तर सर्व देवीच्या रूपाने असतात पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांच्यातली कुठली तरी एक कन्या असते की ती आपल्याला काही ना काही दृष्टांत देत असते हे जय माता दी हे तुम्ही लक्षात घ्या मी खरं सांगते की त्यांच्यात जी कन्या असते तर त्यातली कुठली तरी एक कन्या आपल्याला काही ना काही संकेत देत असते त्याच्यातून आप जर तुम्ही ते रिअलाईज केलं तर बघा की त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की म्हणजे त्यात मातेचं प्रत्येक कन्यामध्ये मातेचं रूप आहे पण माझं मी काय म्हणते की त्या त्यातली जी एखादी कन्या असते ना की ती आपल्याला लगेच असं लक्षात येतं की ती तिचं हसणं बोलणं पाहणं थोडंफार काहीतरी वेगळं असतं त्याच्यातून तुम्ही समजून जायचं की मातेने तुमची सेवा स्वीकार केलेली आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माता संकेत देत असते की तुझी जी सेवा आहे ती मी स्वीकार केलेली आहे असं आणि बघा जेव्हा आपल्याकडे आता आपल्याला ह्या वस्तू द्याय म्हणजे सर्व साहित्य आपण अगोदर ठेवायचं आहे जवळ आणि त्या सर्व कन्या आपल्या घरी आल्यानंतर आपण अगदी सर्व तयारी अगोदरच करून ठेवायची आहे आणि कन्यापूजन तुम्ही केव्हाही करू शकतात सकाळी करा दुपारी दुपारी म्हणजे अगदी बारा साडेबाराला नाही पण अगदी तुम्हाला वेळ मिळेल त्या ते पद्धतीने करू शकतात मी तर संध्याकाळी केलेलं होतं आणि तर त्या जेव्हा येत असतात तर त्या आल्यानंतर अगदी स्वच्छ घर आपलं अगदी सुगंध राहायला सुगंधित राहायला हवं धूप दीप कापूर आरती करून ठेवायची आणि ते आल्यानंतर त्यांचं अगदी प्रसन्न अंतकरणाने त्यांचं स्वागत करायचं आसन टाकून ठेवायचं आहे आल्यानंतर आधी त्यांच्या चरणांवर आपण पाणी टाकायचं आहे ते धुऊन घ्यायचे त्या आणि एक ताट वगैरे असं काही असेल किंवा भांडं असेल मोठं ते घ्यायचं आहे म्हणजे त्यांना पाटावर बसवायचं आणि त्यात त्यांना पाय त्यांचा बुडली ह्या पद्धतीने आपण हे करायचं आहे आणि नंतर अगोदर पाणी टाकायचं त्यांच्या पायांवर त्याच्यानंतर दूध टाकायचं आहे तर दूध अर्पण करायचं दुधाने ते पाय धुवायचे आपण देवीचं नामस्मरण करायचं त्याच्यानंतर पुन्हा पाणी पाण्याने धुवायचे मग कुंकू लावायचा अक्षता अर्पण करायच्या फुलं फुलांच्या पाकाय असतील तर त्या त्यांच्या चरणांवर अर्पण करायचा त्यांना नमस्कार करायचा मग त्यांची म्हणजे त्यांच्या कपाळाला देखील कुंकू लावायला विसरायचं नाही आणि मग नंतर जर तुम्ही त्यांना चुनरी वगैरे काय आणल्या असतील म्हणजे जसं यात तुम्ही पाहतात म्हणजे मला ते आवडतं म्हणून मी केलेलं आहे तर जर ती लाल चुनरी मिळते ती दी नावं असलेलं तर ती आपण त्यांना छान बांधायची आहे आणि त्यांना म्हणजे आणि हां ही ही आपण त्यांना पूजा करायची आहे अशा पद्धतीने आणि त्यांना आपण फूल द्यायचं आहे फळ द्यायचं आहे आणि जी काही आपण सामग्री त्यांना देणार असू तर ते द्यायचं आहे तुम्ही सर्व प्रकारचे देऊ शकतात किंवा एक वस्तू दिली तरीही चालू शकतं आणि जर काहीही नसेल तर फक्त तुम्ही फळ दिलं तरीही चालतं आणि अशा पद्धतीने त्यांची आपण पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर त्यांना आपण प्रसाद द्यायला विसरायचा नाही तर बघा ज्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो तर त्यावेळेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी हलवापुरीचा नैवेद्य त्यांना दिला जातो म्हणजे हलवापुरी बनवून त्यांना खाऊ घातलं जातं किंवा काहीजण पूर्ण जेवण देखील बनवत असतात तर ते तुम्ही डाळ भात भाजी पुरी असंही बनवू शकतात किंवा मग जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त त्यांना दूध दिलं प्यायला तरीही चालू शकतं किंवा मग दूध आटवून घ्यायचं म्हणजे बासुंदी बनवून ते देखील तुम्ही त्यांना कपमध्ये सर्वांना देऊ शकतात अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे आणि ज्या आपण कन्या बोलवलेल्या असतात नऊ कन्या किंवा दहा कन्या तर त्यांच्यासोबत एक भैरव देखील आपण बोलवायचा असतो म्हणजे एका मुलाला आपण बोलवायचं असतं त्याची देखील आपण अशाच पद्धतीने पूजा करायची असते म्हणजे पाय धुवायचे पाण्याने दुधाने वगैरे त्याचीही पूजा करायची आणि त्या त्या मुलाला देखील आपण काही ना काही आपण भेटवस्तू द्यायची असते तर हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं हे विसरायचं नाही नऊ कन्यांसोबत एक भैरव देखील असायलाच हवा असतो तर अशा पद्धतीने आपण त्यांची पूजा करायची आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती लक्षात घ्या की आपण त्यांची जेव्हा पूजा करत असतो बघा एक 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 आपण सर्वांची पूजा झाल्यानंतर त्यांना सर्व काही आपण भेटवस्तू जी अर्पण करत असतो ती देऊन झाल्यानंतर आपण त्या घरात जे काही पडलेलं असतात वस्तू कारण आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा खाली कधी अक्षता थोड्याफार पडतच असतात किंवा जे काही असेल फुलांच्या पाकळ्या असतील काय असेल तर त्या ते आहे तसंच ठेवायचं आहे हे लक्षात घ्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण काय करतो की ते सर्व पडलेलं ला, असेल आणि नंतर त्या कन्यापूजन झाल्यानंतर त्या जेव्हा घरी जातात तर त्या, त्या गेल्यानंतर आपण लगेच ते झाडायचं नाही ते उचलायचं नाही ते आहे तसंच कमीत कमी एक दोन तास तरी तसंच असू द्यावं हे लक्षात घ्यायचं आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे सर्व करताना आपण स्वतःही अगदी प्रसन्न असायला हवं आणि जे आपण करत आहोत तर ते आपण देवीची सेवा करतोय असा भाव आपल्या मनात असायला हवा आणि जेव्हा आपण ते त्या कन्यांचं पूजन करत असतो त्यावेळेला आपण देवींच्या मंत्रांचा उच्चार करत राहायचा आहे तुम्हाला ज्या जो मंत्र तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही बोलू शकता देवीचं नामस्मरण आपण इतक्या मनापासून करायचं आहे की असं समजायचं की साक्षात देवीच आहे आणि त्या देवीच असतात पण आपणही तसा भाव आपल्या मनात असायला हवा आणि ज्या वेळेला तुम्ही कन्यापूजन करत असतात कन्यापूजन झाल्यानंतर देखील तुम्ही देवीची पुन्हा आरती करू शकता जरी तुमची अगोदर आरती तुम्ही केलेली असेल पण जेव्हा त्या नऊ कन्या आलेल्या असतात आणि भैरव असो तर तेव्हा देखील तुम्ही मातेची कारण आपण पूजेची मांडणी केलेलीच असते तर मग त्यावेळेला तुम्ही म्हणजे देवीची आरती करायची आहे हे लक्षात घ्या कारण ते अतिशुभ असतं कारण त्याच वेळेला एकाच वेळी तुमच्याकडे नवदुर्गा आलेले असतात आणि त्यावेळेला मातेची आरती नक्कीच करा शक्य झालं तर कारण लहान मुली जास्त वेळ थांबत नाही जे काही तुम्ही करणार असेल ते थोडं फास्ट करायचं आहे आणि त्या यायच्या अगोदर आपण सर्व तयारी करून ठेवायची मग त्यांना बोलवायचं कारण त्या जास्त वेळ थांबतही नाही आणि आपल्याला म्हणजे जा जरा घाई होते म्हणून हे सर्व अगोदर आपण ही तयारी करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी साध्या सरळ पद्धतीने कन्यापूजन केलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर देखील क्लिक करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जय माता दी